नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र। तर बनी आलेली आहे ठाण्यावरनं खास आदित्यच्या बड्डेला। आम्ही आहे ए सेवन स्टुडिओच्या बाहेर। तर आज चाललो आम्ही फिरायला लोणावळ्याला। लोणावळ्याला चाललोय, महाबळेश्वरला चाललोय, कुठं चाललोय माहीत नाही। 12 वाजता आलोय आणि मोहित बिहित कुणीच नाही आलेलं आहे। आदित्य नाही आलाय, सौरभ नाही आलाय, कुणीच नाही आलंय। तर तिकडे जाऊन आता सेलिब्रेशन करूया। आता मी आणि बनी चाललेलो आहे गिफ्ट घ्यायला। काय गिफ्ट आहे? तिथं दुकानात गेल्यावर दाखवतो। आणि तिथं 4-व्हीलर जात नाही म्हणून आमच्या ताब्यात दिली एक सुंदर अशी 2-व्हीलर। आणि आज फर्स्ट टाइम आम्ही बहिणींनी 2-व्हीलरवर ड्राईव्ह करतोय। चला, मी आव्याला बोलवलं होतं गिफ्ट घ्यायला। आव्याला म्हणलं तू थांब जरा, मी बहिणीला घेऊन जातो। कारण बहिणींनी पण पैसे दिले अर्धे गिफ्टसाठी। बहिणी माग लागली की मला घेऊन चल, मी पण पैसे दिले नाही तर माझ्या मला पैसे। तिथेच 14 प्रो बघायला मिळाला तर आपण बघूया। 14 प्रो नाही भेटत तुला? मग ठीक आहे, जाऊ। छोटं छोटे बने 2-व्हीलर माझ्यासोबत, कारण आज आपण फर्स्ट टाइम 2-व्हीलर चाललेलो आहे। आणि मी कॉलेजला असताना माझ्या ओळखीची नव्हती, नाही तर मी तिला कॉलेजमध्ये असताना फिरवले असते। आणि तू पण फिरले असते, तुझ्या आईने किती हाणलं असतं तुला बाप। काय रे गाईज, लिटरली आज आम्ही खूप लवकर उठलोय दोघ पण, आणि हे लोक अजून नाही आलेत। आणि मी आदित्यची वाट बघून 2 तास झाले मी त्याला फोन करते, आधी ये मी आली आहे तरी येत नाहीये तो माणूस। त्याची बायको आता स्टुडिओ मध्ये येऊन सुद्धा तो आला। त्याची बायको येऊन बसलीये। बापरे, किती वेळ झाला। आमचं तर जाऊ दे, आम्हाला कधी व्हॅल्यू दिलीच नाही, पण आता बायको आली, बायकोला पण टाइम द्यायला गेला। बापरे, कमेंट करा त्याला जास्तीत जास्त। असं नको करू म्हणाव, वहिनींना वेळ द्या म्हणाव। हा ना, हेअर सेट करतायत। लागणारच होता ते आम्हाला माहित नव्हतं, तरी पण आम्ही घेतलं। आता त्याला गरज पडन नाही पडन, पण त्याने वापरला पाहिजेच, कारण आपण घेतलाय महागातला, काय विषय नाही। आणि हा कसा असेल अनबॉक्स थोड्या वेळाने कळेल, कारण ज्यावेळेस त्याचा बर्थडे सेलिब्रेशन होतो स्वतः त्याच्या हाताने अनबॉक्सिंग कर। आपण रॅप करून घेऊया, अरे गिफ्ट रॅप करायला आलोय आपण। सो गाईज, आदित्यच्या बायकोने आणलेला आहे हा केक, उडीद वड्याचा केक। आवाज ऐकला का? आवाज ऐकला का? अरे अरे, दिसलं आता थोडस। नाही, पुढं कॅमेरा चालू आहे, सेल्फी नाही चालू। अरे तू हसतोय का? ओव्हर ऍक्टिंग करू बा। सो गाईज, तुम्हाला आदित्यच्या बायकोच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने केक कापताना दाखवतो। अरे तोडलाय मी सर। टेन्शन, अरे कसला सिनेमॅटिक मोड आहे। आपल्या नाशिकच्या फेवरेट टीमने, रोहितच्या टीमने आपल्याला गिफ्ट पाठवलं। अरे रोहित, तुला लाज वाटते का? दिवाळीचं गिफ्ट तू आत्ता पाठवलंय भा। आता हे आम्ही जी तारीफ करतो ना त्याची, ती सगळी खोटी असते। आम्हाला त्याचे पैसे भेटतात, रोहितच्या टीमची तारीफ करायची, आम्ही ती फेक तारीफ करतो। अरे दिवाळीचं गिफ्ट तरी क्रिसमसला पाठवलं, आता कुठं पंत्या कुठं लावू? आता डोक्यावर लावू? आता का टेन्शन घेऊन चार 5 पंत्या दिल्यात, 4 द्यायचे असतात ना, 1 पंती एक्स्ट्रा का दिली मला तेच कळणार।
ह्या दरवाजा ते ह्या दरवाजा नाही उमऱ्या एक उमऱ्याच्या मध्ये लावायचे. थँक्यू थँक्यू. तर मित्रांनो आमचा प्लॅन फिसकटलेला आहे. आम्ही जाणार होतो लोणावळ्याला पण या माणसामुळं अख्खा प्लॅन फिसकटलेला आहे. या माणसामुळं सगळ्यांचे मूड ऑफ झालेले आहेत. तर आम्ही आता इथल्या इथं छोटस सेलिब्रेशन खरं सांगतो गाईज या माणसामुळं झालेलं आहे. तर आता आम्ही इथल्या इथे एका छोट्या अशा हॉटेलमध्ये चाललोय सेलिब्रेशन करायला. एक मला असं वाटतं 15 तारखेला जे जलमतात त्यांचे बर्थडे खूप नॉर्मलच होतात ते वाटतं. गेल्या महिन्यात पण एक 15 तारखेला बर्थडे झालता बनीचा तो पण खूप नॉर्मल झाला आणि आता आदित्यचा पण खूप नॉर्मल होतंय. तर चला मोहित आहे, अभय आहे, बनी आहे आणि मोहित अजून पण टेन्शन मध्येच आहे. स्वतः मी आज फायनली गिफ्ट द्यायची वेळ आली आहे. मोहित कसं वाटतं बा, काय काय गिफ्ट असू शकतं त्याच्यात अंदाज? व्लॉग मध्ये माहित नाही बरं का, अजून अनबॉक्सिंग करायला सांगायचं. मला विचारतोय का तू? हा त्यात मी तुला सांगतो. आणि गाईज चेअर, अरे आली की चेहऱ्यावर लाईट? ऐक ना, अजून एक जण आहे आपल्या. काय सांगणार माहितीच बोलला मी ए बाप रे. तर मित्रांनो हा फुटेज मी 3 दिवसांनी शूट करतोय. 15 तारखेला बर्थडे होता आदित्यचा, आज 18 तारीख आहे आणि काल सौरभची एंगेजमेंट झाली, त्याचा ब्लॉग तुम्ही पाहिला. हा खूप दिवसांनंतर फुटेज शूट करायच्या मागचं कारण आम्ही हॉटेलमध्ये शूट नाही करू शकलो कारण ते लाईट नव्हती आणि आम्हाला घरी जावं लागलं अर्जंट कारण जरा फॅमिली इश्यू झालते थोडेसे एक्स वाय झेड. तर जे अख्ख्या ब्लॉगमध्ये सस्पेन्स राहिलंय की आदित्यचं गिफ्ट नक्की काय दिलंय मी आणि बनीनी आणि आपला टायसन मामा मोहित, तर काय दिलंय आम्ही तिघांनी आदित्यला गिफ्ट ते बघूया, अनबॉक्सिंग करूया आणि हा ब्लॉग एंड करूया कारण एवढी एकच राहिली होती गोष्ट म्हणून हा ब्लॉग अपलोड नाही झाला. तर आपण अनबॉक्सिंग करू. हे गिफ्ट आहे, त्यांनी पण आमच्या फिलिंग्सची कदर करून त्यांनी पण ओपन नाही केलं. थँक्यू सो मच वा त्यासाठी. गाईज आदित्यला माहित नाही की त्याच्यात काय गिफ्ट आहे पण त्याला मोहितने काल सांगितले काय गिफ्ट आहे म्हणून आता रिएक्शन तुला फेक द्यायची. ओ माय गॉड बापरे असं करू ओपन. हा आणि मेनली सध्या माझ्या पण आणि विश्लेच्या पण ब्लॉगला तुम्ही सगळेजण खूप जास्त प्रेम देत आहे. म्हणजे खरंच आमचे शेवटचे 2-3 ब्लॉग तर असे थप्पड विषय होते. थँक्यू सो मच त्यासाठी पण. आणि आमचे सबस्क्रायबर्स पण चांगले वाढत आहेत. आज माझे पण 1,60,000 होतील असं. अरे बापरे बापरे, उलट बिलट बघ नाही पालटच करून टाकशे. अरे तू मध्ये येऊ नको ब्लॉगच्या. इथे टाइम लॅप्स टाकायला लागेल आहे ना, तोपर्यंत कपडे टाकू का? तोपर्यंत केलेला आहे ओपन. कात्री असेल ना मला ऍक्च्युली माहिती होत की लॅपटॉप आहे, मला माहिती होत कारण पण हे मी घेतल्यावर कळले तुला देणार काय ते माहित नव्हतं. माहिती मला आहे लॅपटॉप. तर ऍक्च्युली याची स्टोरी अशी आहे की आम्हीच मी विश्ले आणि कोण होतो मोहित होतो ना, आम्ही बघायला गेलो होतो की मला याच्यासाठी लॅपटॉप पाहिजे किंवा लॅपटॉप नाही आहे माझ्याकडे अशा गोष्टी होत्या. तर मी तिकडे गेलो होतो आणि प्राइस बघितली, म्हणलं एवढा खर्च आत्ता लोक करायला राहू द्या आपण नंतर घेऊ.
ही गोष्ट यांनी डोक्यात ठेवून मला गिफ्ट दिलेलं आहे. आणि मी माझ्या या ओपनिंगच्या ब्लॉगमध्ये म्हणजे स्टुडिओच्या ओपनिंगच्या ब्लॉगमध्ये पण बोललो आहे ती गोष्ट की पैसा हा फॅक्टर नाही आहे, पण मी काय कमवलंय हे तुम्ही बघताय. आणि आम्ही अगोदर ते टीव्ही घेणार होतो, तो कसला असतो ना तिथं, त्याच्यात तो पण कम्प्युटर बिम्प्युटर जॉईन करू शकतो आपण. तर आम्ही लॅपटॉप का घेतला, कारण तुला हा स्टुडिओला पण वापरता येईल, बिलिंगला, आणि घरी पण वापरता येईल. एक नंबर, एक नंबर मस्त आहे. फक्त आता हे चालू करायला परत दुकानात नाही लागण ते म्हणले होते, पण आपल्याला घरी येत असेल तरी. तर गाईज, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट व्लॉग मधला हा व्लॉग एंड झालेला, परत चालू केलाय, कारण हे एक गिफ्ट ओपन करायचं राहिले. तर कुणाचं गिफ्ट आहे बाबा? हे गिफ्ट पण मी 3 दिवसांनीच ओपन करतोय. हा, तर आता गिफ्टची हालत बघू काय काय झाली. याचं कारण असं, कारण घरात एंगेजमेंट होती आणि बऱ्याच गोष्टी होत्या, तर ते प्रॉपर ओपन किंवा करायला वेळ मिळत नव्हता. किंवा हे असं तिने मला एक हे दिलेलं आहे. बाप रे, फुलाची बघा काय वाट लागली, सुकलं रे, सुकून गेलं, सुकलं फुल बघा. आणि हा स्वेटशर्ट दिलेला आहे. अरे बाप रे, आम्ही शपथ आत्ता काढतो ना ते. आणि तुलाच आवडतच असले गोष्टी. आणि कलर बघ ना, आपले सिमिलर आहेत दोन्ही. बापरे, हे दिलेले ते घालू वाटतच ना. हा, आणि त्याच्यामध्ये काय लिहिले? बापरे, ते पर्सनल असं वाटतंय मला. हे तुमचं तुम्ही ठेवा.